पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने शिरडी में चल रहे कार्यक्रम में श्री रामपर के वक्तव्य का पूरे महाराष्ट्र में विरोध किया जा रहा है। विधायक जितेंद्र आव्हाड अपने विवादित वक्तव्य के लिए जाने जाते हैं। बुधवार को भी उन्होंने राष्ट्रवादी के एक सम्मेलन में प्रभु रामपर के वक्तव्य पर अब राजनीति गर्मा गई है। आव्हाड के इस वक्तव्य का विरोध हो रहा है। विश्व हिंदू परिषद की ओर से भी आव्हाड के वक्तव्य को लज्जास्पद बताकर विरोध किया है। परिषद के प्रांत अध्यक्ष गोविंद शिंदे ने कहा कि इस वक्तव्य का जवाब राम भक्त देंगे। आव्हाड के खिलाफ पुलिस थाने में शिकायत भी की जाएगी। मूर्खतापूर्ण त्यांचं स्टेटमेंट आहे आणि शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता तिथे बसून त्याच्या समोर ह्या प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं हे त्याच्यापेक्षा जास्त मूर्खतापूर्ण आहे। राम ह्या देशातला प्राण आहे, ह्या देशाची श्रद्धा आहे आणि त्याचं प्रगटीकरण आत्ता लगेच झालेलं आहे। जे अक्षत कलश अयोध्येतून आले आणि त्याच्या ज्या प्रकारे शोभायात्रा सगळ्या ठिकाणी झाल्या त्याच्यानंतरही जर त्यांना कळत नाही आहे तर त्यांच्यापेक्षा जास्त मूर्ख माणूस कोण असू शकतो। राजकीय वक्तव्य तुम्हाला करायचे कारण तुम्हाला कोण नाही म्हणतोय, पण तुम्ही जरा सांभाळून बोला, लोकांच्या श्रद्धेवरती आघात करू नका। त्यांचं हे स्टेटमेंट सनातन राम हिंदुत्व याचा अपमान आहे आणि हा अपमान हिंदू समाज कधीही सहन करणार नाही। यांच्या विरुद्ध योग्य पद्धतीने लीगली कार्यवाही पण केली जाईल आणि सामाजिक बहिष्कारणाचा पण कार्यक्रम यांच्याबद्दल केला जाईल आणि समाज यांना धडा शिकवणार आहे। यांनी लक्षात ठेवावी ही गोष्ट। गोविंदजी, त्यांनी एक असं स्टेटमेंट दिलं आहे की बा श्रीराम जे आहे ते बहुजन होते। हा तो बहुजन तर अरे राम बहुजन पूर्ण बहुजन त्याला आपला मानतो तो बहुजनच होते ना। त्यात काय बहुजन काय काय वेगळा आहे का? बहुजन आहे राम सबके राम सब में राम हे जे आम्ही म्हणतो याचा अर्थ काय आहे की कोणा एका वर्गाचे राम आहेत का? सबके राम है सब में राम है ते काही वेगळी गोष्ट आहे का? सगळ्यांचेच राम आहेत। एका जातीविशिष्टाला त्याला जोडण्यात काही अर्थ आहे का? राम हा एका जातीचा बंधनकारक आहे का? राम सगळ्यांसाठी आहे। ह्या भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा रामाचा वंशज आहे असं आम्ही म्हणतो। करून आम्ही एफ आय आर करणार आहोत त्यांच्या विरुद्ध आणि एफ आय आर केल्यानंतरही मग पाहू काय होतं पुढचं, त्या हिशोबाने मग पुढचे पाऊल उचलू, पण समाज यांना धडा शिकवेल हे नक्की आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।